महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, हिंगोली जिल्ह्यामध्ये आज शेतकरी आंदोलनाचा 6वा दिवस आहे. आज जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरी आंदोलन पुकारलं गेलंय. आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज संतप्त शेतकऱ्यांनी एलदरी ते नाका कनेरगाव या राज्य रस्त्यावर आजेगाव येथील चौफुलीवर मागील 2 तासांपासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा आक्रमक इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सकाळी 9 वाजतापासून हे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे सेनगाव मार्गे जाणाऱ्या नाका कनेरगाव ते जिंतूर या महामार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. सध्या गोरेगाव ते सेनगाव या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे वगळलेल्या मंडळातील शेतकऱ्यांना अनुदान द्यावं या मागणीसाठी सकाळपासूनच एलदरी ते कनेरगाव या राष्ट्रीय महामार्गावर आणि सेनगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गावर पान कनेरगाव आणि आजेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलंय. त्यामुळे विदर्भाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, तर दुसरीकडे गोरेगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केलाय. गोरेगाव येथे सुमारे 40 लिटर दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध करण्यात आलाय. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना अनुदान दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असं या शेतकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलंय. आज चक्का जाम केलाय, उद्या ट्रक फोडू आणि आंदोलन अजून तीव्र करू असा इशारा प्रशासनाला यावेळी देण्यात आलाय. जिल्ह्यातील अनेक मंडळं अतिवृष्टीतून वगळण्यात आली आहेत, मात्र सरकारकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नाहीये. उलट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. आज पानकनेरगाव येथील आंदोलन तीव्र होऊ नये म्हणून पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलंय.